नमस्कार मंडळी शेती संवाद चॅनल आपलं स्वागत आहे मी जेवण विटेकर टोमॅटोचे दर अचानक का वाढले शेतकऱ्यांना हा खरंच भाव मिळतो आहे का टोमॅटोचे दर अचानक का वाढले शेतकऱ्यांना हा भाव खरंच स्पॉटवर मिळतो आहे का तरच जाणून घेऊ आपण यामागचं सविस्तर कारण काही ठिकाणी मागील काही दिवसांमध्ये टमॅटो अक्षरशः चेंदा मेंदा लोकांनी फेकून दिले पण अचानक का भाव वाढले सध्या मुंबई आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये टमॅटोचे दर सध्या शंभर ते एकशे वीस रुपये प्रति किलो झाले पण काही दिवसापूर्वी भाव न मिळणाऱ्या टमॅटोचे दर अचानक का वाढले हा मोठा प्रश्न आहे दरवर्षी देशामध्ये टमॅटोची प्रक्रियेस काय येतो यामागची नेमकी कारणं काय आणि ते काय असू शकतात यावर सविस्तर जाणून घेऊयात गेल्या वर्षी भारतातून सुमारे एकोणनव्वद मॅट्रिक टन टॅमोटोची निर्यात झाली टॅमोटोच्या उत्पादनाची नंतर भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर येतो भारत दरवर्षी सुमारे दोन कोटी टन टमोटोचे पीक घेतो गे गेल्या वर्षी भारतातून एकोणनव्वद मेट्रिक टन टनाची टन निर्यात झाल्याचं आकडेवारी सांगते त्यामुळे भारतात उत्पादन कमी नाही हे स्पष्ट होते शेतकरी हे आकडे खूप लक्ष देऊन आहे टमोटोचे पीक किती दिवसात घेतात आणि केव्हा घेतात भारतात टमॅटोचे सर्वाधिक प्रदे आ, मा मध्य प्रदेश आंध्र प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्रात घेतले जाते भारतात टोमॅटोचे प्रामुख्याने दो दोन पिके घेतले जातात ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत पण पिकाची पेरणी होती तर दुसरं फेब्रुवारी ते जुलै महिन्यात घेतलं फेब्रुवारीच्या पिकाला एप्रिलपर्यंत फुल येतात आणि टोमॅटो जून जुलैमध्ये तयार होतात आता फेब्रुवारीचं पीक बाजारात आहे टॅमॅटोचे भाव का वाढले यामागचं कारण आहे हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेशमधील पीक खराब झाले टॅमॅटो महागल्याचं दिल्लीतील दिल्लीतही दिल्ली यावर हे चाल दिल्लीतही याची मागणी वाढली स्थानिक टॅमॅटो कुजल्याने हे देशी टॅमॅटो येत बंगळूळून आपल्याकडे नि आयात केले जातात लखनऊ तर दुसरीकडे जयपूरमध्ये वादळ आणि वाऱ्यामुळे टॅमॅटोचे पूर्णपणे नुकसान झाले आणि कुजूनही गेले त्याच्यावर कीड प्रक्रिया खूप झाली त्यामुळे वाहतुकीचा खर्च न वाढल्यामुळे टॅमॅटोचे दर वाढल्याचे आपल्याला सांगू इच्छित एकशे वीस ते एकशे चाळीस ते दीडशे रुपयापर्यंत टॅमॅटोचे भाव जाऊ शकतात असे व्यापारी सांगत आहेत आणि शेतकरीही बोलत आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये मा याच्यावर फक्त एक हजार ते अकराशे हेक्टरवर याची सध्या लागवड आहे हे आकडेवारी सांगत आहेत आपल्या महाराष्ट्रातून फक्त वीस टक्के माल हा फक्त तयार होतोय पाऊस उन्हामुळे भाव वाढत असल्याचं यातून स्पष्ट होते आणि टमॅटोमध्ये काळा बाजार हे आता यात व्हायला लागला आहे आणि काही काही व्यापाराची मनमानी त्याच्यामधून श्वास श्वाससाठी जास्त तडीने घेणे यामागचं एक प्रमुख उद्दिष्ट असू शकतो शंभर रुपयापेक्षा जास्त टमाट्याचे भाव देऊनही मिळत नाही काही काही ग्राहकाला त्यामुळे टमाटो वाढत्या किमतीबाबत कृषी तज्ज्ञही अवाक झाले अचानक टमाटोचे भाव वाढण्यामागचं हे कारण असू शकतो तुम्ही टोमॅटोची खेती करा फक्त ती नियोजने आणि नियोजन करा काय कोणत्या महिन्यात करायची तर व्हिडिओ तर नक्की आवडला तर शेअर करा, करा। धन्यवाद